लकड़गंज पुलिस हाउसिंग स्मार्ट भूमिपूजना ज्यादा कार्यक्रम ज्यादा शुभ हस्ते हाठिका भूमिपूजन अपने राज्य मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहब मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय सुधाकर रावजी देशमुख साहेब नागपूर नगरीच्या महापौर सन्माननीय सौ नंदाताई चिचकार आपले राज्यसभेचे आपले खासदार सन्माननीय विकासजी महात्मे माझे सहकारी आमदार सन्माननीय विकास भाऊ कुंभारे मिलिंदजी माने गिरीशजी व्यास अनिलजी सोले आपले विधान परिषदचे आपले आमदार जोगेंद्रजी कवाडे साहेब आपले पोलीस आयुक्त व्यंकटेशनजी मंचावर उपस्थित ज्यांनी हा या प्रोजेक्टची सुरुवात ज्यावेळेस या प्रोजेक्टची सुरुवात केली त्यावेळेचे आपले नागपूर सुधार पन्ह्याचे सभापती सन्माननीय वर्धने साहेब आपले अधीक्षक अभियंता गुज्जलवार साहेब आता जे ज्यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर सुधार पन्ह्याच्या वतीने अधीक्षक अभियंता पिंपळे साहेब या ठिकाणी पूर्व नागपूरचे आपले अध्यक्ष महेंद्रजी राऊत मोठ्या संख्येमध्ये उपस्थित असलेले नगरसेवक आपले संजयजी महाजन उपमहापौरजी स्थायी समितीचे आपले अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित फार मोठ्या संख्येमध्ये उपस्थित असलेले या भागातले आपले नागरिक बंधू आणि भगिनींनो मी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या पूर्व नागपूरच्या जनतेच्या वतीने आपल्या सगळ्याच्या वतीने मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो की जी आपली कल्पना होती आपण वारंवार मोदी साहेबांचे आपण भाषण ऐकलं असेल फडणवीस साहेबांचे आपण भाषण ऐकलं असेल गडकरी साहेबांचे आपण विचार ऐकले असेल देशामध्ये स्मार्ट पोलीस स्टेशन स्मार्ट हाऊसिंगचे प्रोजेक्ट यावे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला या लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये 5 एकर जागा हे अनेक वर्षांपासून या ठिकाणी रिकामी पडली होती त्याच्याकडे अनेक लोकांनी दुर्लक्ष केलं लक्षच कधी दिलं नाही लेकिन साहेब आपली सरकार आल्यानंतर लगातार या प्रोजेक्टचा मी पाठलाग केला आपण या प्रोजेक्टच्या बद्दल 4 मीटिंगा घेतल्या मंत्रालय लेवलवर आपण 4 मीटिंगा घेतल्या आणि देशातील हे पहिलं असं प्रोजेक्ट आहे पोलीस हाऊसिंग आणि पोलीस स्टेशनचं मी जेव्हा माहिती काढली मी ने करून माहिती काढली महाराष्ट्रामध्ये असं प्रोजेक्ट झाला आहे का मी देशामध्ये असं प्रोजेक्ट झाला आहे का याची जेव्हा माहिती काढली तेव्हा मला माहिती अशी मिळाली का देशा आणि राज्यामध्ये अशा प्रोजेक्टचं प्रोजेक्ट आतापर्यंत कुठं झालं नाही आणि म्हणून आपण या प्रोजेक्टला मान्यता दिली आणि हे अशा प्रकारचे या ठिकाणी प्रोजेक्ट आहे तर हे 12 मजलीच्या इमारतीचे प्रोजेक्ट आहे लगभग 145 कोटी रुपये याच्यावर खर्च होणार आहे आजपर्यंत पोलीस हाऊसिंगच्या ज्या ज्या ठिकाणी घरे बनली संकुल बनलं त्या त्या ठिकाणी सिंगल बेडचे प्रोजेक्ट राहत होते हाऊसिंग राहत होतं लेकिन मी तुम्हाला सांगितलं का आजच्या या जगामध्ये प्रत्येक घरामध्ये मुलं आणि मुलं मुली राहतात त्यांचे 2-3 परिवार राहतात आणि म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांना आपण 2 बेडच्या या ठिकाणी मंजुरी द्यावी आपण एका झटक्यामध्ये याला मान्यता दिली आणि या ठिकाणी हे प्रोजेक्ट आपण मंजूर केलं साहेब आपण अनेक पाहिलं असेल
अनेक ठिकाणी बिल्डिंगा बनून राहतात, त्याला फर्निचर राहत नाही, त्याला बाकीच्या सुविधा राहत नाही. मी तुम्हाला सांगितलं का आपण या प्रोजेक्ट करताना या बिल्डिंगा सोबत त्याच्या फर्निचर असेल, त्याच्या पलंग असेल, त्याच्या इथं सोफा सेट असेल, जे काही फर्निचर लागणार आहे या ठिकाणी त्याला आपण मान्यता द्या. आणि म्हणून 115 कोटी रुपयाच्या बिल्डिंगचं काम आणि उर्वरित 30 कोटी रुपयाच्या आपण प्रोजेक्टच्या या ठिकाणी फर्निचर याला सुद्धा त्याच्यामध्ये मान्यता दिली. त्याची टेंडर बहुतेक नागपूर सुधार पन्नास लवकर काढणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे हे प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी क्लब हाऊसचा आपण याच्यामध्ये समावेश केला. याच्यामध्ये 500 लोकांचे बसणार पोलीस कर्मचाऱ्याचे जे ट्रेनिंग होईल, पोलीस अधिकाऱ्याच्या जे काही सभा होईल त्याच्या 500 बसण्यालायचे आपण याच्यामध्ये हॉलचे प्रोजेक्ट हे बी केलेलं आहे. याच्यामध्ये एक सुंदर गार्डन बी आपण केलेलं आहे, स्विमिंग पूल बी याच्यामध्ये आपण केलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रोजेक्टले आपण जी मान्यता दिली, मी निश्चित स्वरूपात पूर्व नागपूरच्या जनतेच्या वतीने मी इतका आपला आभारी आहे. कारण महाराष्ट्राचं हे पहिलं स्मार्ट प्रोजेक्ट आपण या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. सर या ठिकाणी सर या पूर्व नागपूरमध्ये आपण या प्रोजेक्ट पर्यंत थांबलो नाही. पूर्व नागपूरमध्ये आपण पुनापूर असेल, पारडी असेल आणि भरतवाडा असेल, या 3 मौज्याच्या अंतर्गत 1730 एकर जागेवर आपण स्मार्टच्या आपण त्या ठिकाणी आपण प्रोजेक्ट दिलेला आहे. आणि त्याची बी कारवाई आपण सुरू केलेली आहे. लगभग 2500 कोटीचे हे स्मार्टचे प्रोजेक्टमध्ये दिला आहे. आपण या ठिकाणी 75 एकर जागेवर स्किल डेव्हलपमेंटचे विद्यापीठ यालाही आपण मान्यता दिली आहे. त्याच्याही कामाची सुरुवात आपल्या या पूर्व नागपूरमध्ये झालेली आहे. आपण या ठिकाणी 141 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रीडा संकुल आपण वाठोड्यामध्ये त्याला मान्यता दिली. त्याच्याही कामाची आपली सुरुवात झालेली आहे. या पूर्व नागपूरच्या कडमना भागामध्ये आपण देशातलं हायटेक आरटीओ कार्यालय याची बी आपण कामाची सुरुवात त्या भागामध्ये केलेली आहे. फार मोठं हायटेक कार्यालय आपल्या या पूर्व नागपूरमध्ये कळमना भागामध्ये त्याची काम सुरू आहे. अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी आपण घेतलेले आहे. पूर्व नागपूरमध्ये अनेक कामं आपण घेतलेले आहे. जेव्हा मी बसलो आणि मी जेव्हा आपल्या इथून ज्या कामाची सुरुवात ज्या यादी मी काढली तर साहेब आपल्याला आश्चर्य वाटेल का या पूर्व नागपूरमध्ये लगभग 6000 कोटी रुपयाचे कामं अगर या शहरामध्ये कोणतं सुरू असेल तर या पूर्व नागपूरमध्ये सुरू आहे. सर आपण पाहिलं असेल एक काळ होता का आपण जे बी काही प्रोजेक्ट आहे तर ते रेल्वे स्टेशनच्या तिकडेच प्रोजेक्ट ऐकत होते. जे बी काही प्रोजेक्ट येत होते तर रेल्वे स्टेशनच्या तिकडेच प्रोजेक्ट जात होते. हा पूर्व नागपूर रेल्वे स्टेशनचा इकडला भाग याच्याकडे सतत दुर्लक्ष राहत होत. परंतु आपल्या नेतृत्वामध्ये या 3 वर्षामध्ये मी या पूर्व नागपूरमध्ये लगभग 7 प्रोजेक्ट या ठिकाणी मंजूर करून आणले. आणि या ठिकाणी मला आश्चर्य या ठिकाणी वाटतंय का आपण सगळ्या प्रोजेक्टला आपण मान्यता दिली आणि त्याच्या कामाची सुद्धा सुरुवात आपल्या या पूर्व नागपूरमध्ये या ठिकाणी झालेली आहे. आपला प्रमुख्याने जो मुद्दा होता का झोपडपट्टीचे पट्टे वाटप, झोपडपट्टीचे पट्टे वाटप या ठिकाणी भरपूर लोक आलेले आहेत. या झोपडपट्टीचे पट्टे वाटपच्या संदर्भात आपण मीटिंगा घेतल्या, त्याचा GR सुद्धा काढला आणि पूर्व नागपूरच्या आपण पट्टे वाटपची कारवाई आपण सुरू केलेली आहे. लगभग या डिप्टी सिंगलच्या या भागामध्ये लगभग या 15 दिवसामध्ये पुन्हा सेकंड टप्पा म्हणून आपण लगभग 2000 लोकांना त्या ठिकाणी पट्टे वाटप या 15 दिवसामध्ये पुन्हा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रोजेक्ट आपण या ठिकाणी मान्यता दिली आहे. हा जो समोरचा हा जो रस्ता आहे या रस्त्याला बी आपण केंद्र सरकारकडून पैसे आणले आणि लगभग 37 कोटी रुपये गडकरी साहेबांनी बी एका झटक्यामध्ये दिले. पारडी ओव्हर ब्रिजचे काम 648 कोटी रुपयाचे ते बी आमच्या पूर्व नागपूरमध्ये सुरू आहे. आमच्या पूर्वमधून मेट्रो रेलची बी सुरुवात अगर कोठून होणार आहे तर आमच्या या पारडीच्या भागातून त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं काम आपल्या या पूर्व नागपूरच्या लगभग सगळ्याच्या आशीर्वादाने, सगळ्याच्या सहकार्याने आणि आपलं सतत आशीर्वाद राहिला. कारण मला काम करण्याची जी पद्धत
जी आपण शिकवलेली आहे महानगरपालिकेपासून 1992 पासून आपल्या नेतृत्वामध्ये मी काम करत आहो आणि विधानसभेमध्ये भी आपलं नेतृत्व माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला लाभल्याचे काम आपण या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून जितकं जास्त होऊ शकतंय तितकं या पूर्व नागपूरमध्ये नंबर वनची सिटी कशी बनेल यासाठी मी निश्चित स्वरूपात प्रयत्न आपण करणार आहोत. माने साहेब माझ्याकडे पाहत आहे. माने साहेब या ठिकाणी माझ्याकडे पाहत आहे. आणखीन भरपूर काम या ठिकाणी आम्ही बोलत राहील तर लगभग 1 घंटा या ठिकाणी लागेल, परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी घडून आणला. सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं. पूर्व नागपूरचे आमचे सगळे कार्यकर्ते, पूर्व नागपूरच्या जनतेच्या वतीने मी लाख लाख आपल्याला बधाई देतो आणि आपली या ठिकाणी रजा देतो. धन्यवाद.